आणि आता मोठ्या टॉपनेट बातम्या बघूया. सायन कोळीवाडामध्ये 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, काल रात्री ड्रग्सच्या नशेत अनिल गुप्ताकडून चिमुकलीवर अत्याचार, सोशल मीडियावर पोस्ट करत अमित ठाकरेंची कारवाईची मागणी. महायुतीचे नेते एकवचनी, रामाचे भक्त, त्यामुळे वचन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, राजू शेट्टींची मागणी. तसंच लाडक्या बहिणींनी डिसेंबरपासून 2100 रुपये सुरू करण्याचीही मागणी. इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणेंना धक्का, नगरपरिषदेचे गटनेते गजानन गवळी यांनी सोडली असात. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरणेंना मोठा धक्का. खेडचे आमदार बाबाजी काळे विधानभवनाच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक, 3 वेळा आमदार असलेल्या दिलीप मोहितेंचा बाबाजी काळे यांच्याकडून पराभव. पुणे जिल्ह्यातल्या 21 मतदारसंघातल्या 303 पैकी 259 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त. कोथरूड, कसबा, कडकवासला आणि हडपसरमधल्या मनसेचे 4ही उमेदवार तसंच इंदापूरचे अपक्ष प्रवीण माने यांनीही डिपॉझिट वाचवता त्यांना नाही आलेलं आहे. कसब्याचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासणे ऍक्शन मोडवर, महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह कचरामुक्त अभियानाअंतर्गत विविध ठिकाणांची पाहणी. नागपूरमध्ये संविधान दिनानिमित्त सामाजिक संघटनांकडूनच वॉक फॉर संविधानाचं आयोजन, उठ माणसा जागा हो, संविधानाचा धागा हो हा जयघोष. रॅलीमध्ये माजी सनदी अधिकारी EZ खोब्रागडे आणि डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम हे सहभागी. 26 अकराच्या हल्ल्यामधील शहीदांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांकडून मानवंदना, दहशतवादी हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण.